ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा आहेच, तो आपण लावून धरणार आहोत. पण भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी विमानतळावर दाखल झालेले आहेत. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतात, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. कोकणामधली जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू होते आणि या यात्रेसाठी नारायण राणे यांचं हेलिकॉप्टर हे दाखल झालं आहे. मुंबईतून काही वेळापूर्वी नारायण राणे निघाले होते आणि आता कोकणातल्या रत्नागिरीतल्या विमानतळावर हे हेलिकॉप्टर दाखल झालं आहे आणि पुढच्या काही वेळातच ही जनआशीर्वाद यात्रा जी खंडित झाली होती नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे, ही यात्रा आजपासून सुरू होते. तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, नारायण राणे दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वीच नारायण राणे रत्नागिरी एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत. अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये ते आपल्याला या परिसरातून बाहेर पडताना पाहायला मिळणार आहे आणि जनआशीर्वाद यात्रा सुरू होताना पाहायला मिळणार आहे. आता नारायण राणे आपले सहकारी जे असतील प्रसाद लाड, आशिष शेलार यांच्यासोबत आता आपल्याला चहापान घेताना पाहायला मिळतात आणि आता काही वेळातच आपल्याला ही जनआशीर्वाद यात्रा सुरू होईल. पहिला त्यांचा जनआशीर्वाद यात्रेचा पहिला जो टप्पा असणार आहे तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन ते पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मारुती मंदिरामध्ये जातील आणि तेथून ते सर्व नागरिकांशी संवाद साधत आपल्याला संपूर्ण रत्नागिरी परिसरामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहेत. आणि ह्या यात्रेसाठी प्रामुख्याने मुंबई असतील किंवा कोकण परिसरातून मोठ्या संख्येने राणे समर्थक जमताना पाहायला मिळतात. त्याच दृष्टिकोनातून आपल्याला पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आता सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या गाड्या अनेक भागांमध्ये अडवून ठेवलेल्या आहेत आणि त्यांचा कॉन्वॉय केल्यानंतर या गाड्या सोडण्यात येणार आहे. मात्र काही वेळात आता आपल्याला नारायण राणे रत्नागिरी एअरपोर्ट मधून बाहेर पडताना पाहायला मिळतील आणि त्यानंतरच या यात्रेला सुरुवात होईल. तुषार, तू मगाशी सांगितलंस त्याप्रमाणे आज आंबा उत्पादकांशी नारायण राणे यांची चर्चा आहे, त्यांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत आणि त्यांचा जो विभाग आहे केंद्र सरकारमधला, त्या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांच्या संदर्भात नारायण राणे बातचीत करतील इथल्या नागरिकांशी. फक्त एकच उद्योजकांच्या सोबत बैठक आहे का आज उद्या परवामध्ये आणखीनही काही बैठका होणार आहेत? प्रामुख्याने आपण जर बैठकांचं सत्र पाहिलं तर आंबा उत्पादक शेतकरी असेल किंवा काजू उत्पादक शेतकरी असेल त्यांच्यासोबत त्यांच्या बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये प्रामुख्याने त्यांच्या काही समस्या आहेत ते जाणून घेतील. इन्शुरन्सचा हा मोठा प्रश्न असतो, त्या संदर्भात ते चर्चा करतील आणि त्यानंतर सूक्ष्म लघु आणि मध्यम या त्यांच्या उद्योग खात्याअंतर्गत त्यांच्यासाठी काय नेमकं मदत करता येईल. या भागामध्ये नारायण राणे एक ट्रेनिंग सेंटर उभारणार आहे त्यांच्या खात्याचं, तर ते नेमकं कोकण परिसरामध्ये उभारला जाईल. तर हा जो कोकणाचा जो मूळ या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं अर्थात आंबा आणि काजू, तर हे इंटरनॅशनल पातळीवरती अजून कशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे घेऊन जाता येईल, फॅक्टरी कशी उभारता येईल आणि जर फॅक्टरी उघडायची असेल तर त्या संदर्भातली चर्चा या ठिकाणी आपल्याला सुरू होताना. बर, हे प्रशिक्षण केंद्र जे प्रस्तावित आहे त्याची कदाचित औपचारिक घोषणा पुढच्या काही दिवसात होऊ शकते आणि त्याचा सुद्धा कोकणवासियांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तुर्तास प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय.